नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. केडगावमधील प्रभाग क्रमांक 17 येथे निशालॉनमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या वतीने नागरिकांना साखर वाटप करण्यात आली. यावेळी प्रभागातील सर्व नगरसेवक आणि उद्योजक सचिन आबा कोतकर हे उपस्थित होते. त्यामध्ये भव्य निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हा दिवस अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक लोकांच्या त्यागानंतर, बलिदानानंतर आज पाहायला मिळत आहे. आणि म्हणून हा दिवस प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये साजरा व्हावा, एक उत्सव म्हणून साजरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सगळे अहमदनगरचे नागरिक प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने योगदान देतच आहे, पण एक खासदार या नात्याने, आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला असं वाटलं की सर्वसामान्य जनतेच्या घरी हा जो गोडवा आहे या कार्यक्रमाचा, तो पोचवण्याचं कुठंतरी माध्यम म्हणून साखर आम्ही देण्याचा एक प्रयत्न करतोय. मला पूर्णपणे विश्वास आहे की याच्या मदतीने 22 तारखेचा जो होणारा सण आहे तो नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर लोकसभेमध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होईल, एवढ्या अपेक्षेने हा कार्यक्रम घेतला जातो आणि प्रचंड उत्साह नागरिकांमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. मला पूर्णपणे विश्वास आहे अहमदनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये हा सण उत्साहाने साजरा होईल आणि भूतोन भविष्य असं 22 तारखेचा दिवस हा महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यातून लोकांना पाहायला मिळेल. निर्यात बंदी केली आहे, शेतकरी आक्रमक होत आहेत, काय सांगणार? आम्ही माननीय अमितभाई शहासाहेबांची वेळ मागितलेली आहे. ग्रुप ऑफ मिनिस्टर्सला ते हेड करतात आणि म्हणून हा निर्णय त्यांच्या हातात असल्या कारणाने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी वेळ मागितली. मला विश्वास आहे की येत्या 10-15 दिवसांमध्ये दिल्लीत वेळ मिळाल्यानंतर आम्ही अनेक पर्याय त्याच्यामध्ये वर्कआउट केलेले आहेत, जे कन्झ्युमर आणि शेतकरी दोघांच्याही हित जपण्याचं एक योजना आमच्याकडे आम्ही तयार केली, आम्ही त्यांच्याकडे मांडू. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांबरोबर राहील आणि अवघ्या या जानेवारी महिन्यामध्येच निर्यातबंदी मागं घेण्याचा, किंबहुना नाफेडमधून सबसिडाईज्ड रेट शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा एक निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर केला जाईल. अंदाजे एक शेवटचा प्रश्न, सूचना दिलेल्या आहेत, काय सांगत आहे? शिर्डीमध्ये येणारे भाविक हे पूर्ण देशातून असतात. देशातून आलेले भाविक, कोणी दिल्लीहून येत आहे, कोणी हैदराबादहून येत आहे, आणि त्यामुळे हा व्हेरियंट नगर जिल्ह्यामध्ये शिरकाव करू नये या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहे. पण बहुतांश समाजामध्ये आता हर्ड इम्युनिटी हा जो प्रकार आहे, हर्ड इम्युनिटी अचीव्ह झालेली आहे. मला असं वाटतं की एक व्हायरल फीवर म्हणून तो व्हेरियंट ॲक्ट करेल. अजून कुठल्याही प्रकारे कॉम्प्लिकेटेड केसेस पाहायला मिळालेले नाही आहेत, तरीसुद्धा नागरिकांनी सावध राहून सतर्कतेची भूमिका ठेवावी. कोणालाही जर व्हायरल किंवा सर्दीचे सिम्पटम्स दिसले तर त्यांनी निश्चित जाऊन आपलं टेस्टिंग करून घ्यावं. ओके, थँक्यू.